श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पार्टी पनवेल शहर यांच्या मदतीने मोदी भोजन कम्युनिटी किचन ही संकल्पना पनवेल महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने प्रभाग 19 मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील मुनोत इम्प्रेस सोसायटीमध्ये दुपारी 12 ते 1 दरम्यान गरजवंतांना मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे. मोदी भोजन हे खारघर कामोटे पनवेल येथे मोदी भोजन सुरू करण्यात आले असून याचा हजारो नागरिकांना लाभ घेतला आहे. या अन्नछत्राचा मोलमजुरी बेघर हातावर पोट असलेल्या गरजूंना खूप मोठा फायदा होत आहे. तसेच यावेळी JVX फार्मा कंपनीमार्फत हँड सॅनिटायझर आणि मास्कचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी भाजप नेते जगदीश गायकर, दौलत देशमुख, अमरीश मोकल, केदार भगत, प्रवीण मोहकर, युवा नेते पवन सोनी उपस्थित होते. या मोदी भोजनासंदर्भात पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिक माहिती मल्हार टीव्हीला दिली आहे. भारतीय जनता पार्टी, रामशेठ ठाकूर विकास मंडळ आणि सर्व नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, त्याचबरोबर पनवेल शहराचे नागरिक या सर्वांनी मिळून पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोदी भोजन चालू केलेलं आहे. यामध्ये खारघरमध्ये शिवमंदिर आणि त्याचबरोबर गणेश मंदिर, कामोठ्यामध्ये सुषमा पाटील महाविद्यालय आणि इथे पनवेलमध्ये या इथे मुनोत इम्प्रेस सोसायटी, आंबेडकर पुतळा सोसायटीच्या पुतळ्याच्या बाजूला अशा प्रकारे चालू केलेले आहेत. एकूण सर्व मिळून या इथे 4000 जास्त धान्याची अन्नाची पाकिटं ही या इथं देण्यात येत आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट दर्जाचं असं इथं जेवण हे या सर्व गरजवंतांना देण्यात येत आहे. आणि सर्व नागरिकांना विनंती आहे की आपणही आपल्याला माहिती असलेले असे गरजवंत ज्यांना निकट आहे आणि आत्तापर्यंत अशा प्रकारचा लाभ झालेला नाही आहे त्यांना जेवणाचा, त्यांच्यापर्यंत या मोदी भोजनाच्या बद्दलची माहिती आपण द्यावी ही विनंती. धन्यवाद. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.